इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही पद्मशाली समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा अशी मागणी विविध मान्यवरांनी केली आहे. लिंगराज वल्याळ क्रीडांगण येथील पद्मशाली समाजाच्या खुल्या अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी मान्यवर बोलत होते. यावेळी अखिल भारतीय अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वसंतराव एमूल, दत्ताजी चिरंदास, भूपती कमटम, महेश कोठे, गणेश पेनगोंडा, माजी आमदार नरसय्या आडम, शकुंतला दुष्यंतला, उमेश मामड्याल, रामचंद्र जन्नू, प्रथमेश कोठे, देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय पद्मशाली संघमचे अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार म्हणाले की समाजाच्या उन्नतीसाठी एकीसाठी संपूर्ण देशभर फिरतो आहे. अखिल भारतीय अधिवेशन सोलापुरात व्हावं अशी इच्छा असून यासाठी प्रयत्न करणार आहे. सोलापुरात आपल्या समाजाच्या विरोधात उमेदवार उभे करू नयेत, नवीन नेतृत्वाला संधी द्यावी. समाजाचं ऐक्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि समाजाचे दोन आमदार विधानसभेत पाठवावेत असं आवाहन त्यांनी केलं. दत्ता चिरंदास म्हणाले की लोकशाहीत सर्वात जास्त ताकद मतात आहे. ज्या ठिकाणी समाजाचा उमेदवार असतो त्या ठिकाणी तो निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्रात 25 लाख पद्मशाली मतदार असून एकही आमदार नाही याची खंत वाट, असंही ते म्हणाले. यावेळी आनंद रापोलू यांनीही मनोगत व्यक्त केलं. पद्मशाली समाज भारतात सर्वत्र SC मध्ये आहे, मात्र महाराष्ट्रात तो OBC मध्ये आहे. यामुळं राज्यातही आपल्या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं मत महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी व्यक्त केलं. आणि म्हणून हे सगळे करायचे असतील तर आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागेल. केवळ राजकीय स्वार्थासाठी नाही, समाजाने ठरवा महेश कोठे तुम्ही थांबा, उभारू नका, तर मी थांबायला सुद्धा तयार आहे समाजासाठी. केवळ स्वार्थासाठी आजचा हा अधिवेशन नाहीये. समाजात जो येऊन पुढे येऊन काम करण्याची हिम्मत ठेवतोय, जो येऊन आपले प्रश्न सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतंय, असा माणूस आपण निवडून त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्या समाजाची ताकद उभा करून शासनाला आपल्या पक्षाला मोजावं लागणं, आपल्याला आपल्या समाजाला त्या पक्षाला मोजावं लागेल अशी ताकद आपण निर्माण करूया. यावेळी माजी आमदार आडम मास्तर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. शहर मध्यला निलवडतो मुंचिवेटी मनशेटी गाणं नेन पॉलिटिकल माटलाडरादन अनुकुन्ना, कारण प्रतिबंध लेशी जागेला असेंब्ली अंटुन्नाडु. अरे आडम मास्तर अंटे असेंब्ली टायगर उन्नाडु, बेळं पेट्टुरे ఒక్క మనిషి పద్మశాలి సమాజ్ మీద 2 గంటలు అసెంబ్లీ మీద చర్చ చేసిన మనిషి ఇతిహాసంలో ఆడం నర్సయ్యనే ఉన్నాడు, ఇంకా బాకి బంధువులే. కార్యక్రమాచ సూత్ర సంచాలన నారాయణ ఎర్వా యాని కేల, తర్ ఆభార్ రాజమోగ్లీ కమటం యాని మానలే.